गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध दही तूप दूध पावडर कुकिंग बटर टेबल बटर पनीर इलायची श्रीखंड आंबा श्रीखंड फ्रूट श्रीखंड ताक आणि लस्सी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय पर्वाला 15 ऑक्टोबर पासून सुरुवात होणार आहे असं म्हणण्यामागचं कारण म्हणजे राज्याचे उद्योगमंत्री आणि शिंदे गटाचे मातब्बर नेते उदय सामंत माजी खासदार तथा भाजप प्रदेश सचिव निलेश राणे किरण उर्फ भैया सामंत एकाच व्यासपीठावर येणार आहे त्यामुळे नवीन दोस्ती पर्वाची सुरुवात महाराष्ट्राला तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडामध्ये पाहता येणार आहे। निमित्त आहे ते भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसाचं। या वाढदिवसाच्या निमित्तानं उदय सामंत निलेश राणे आणि किरण उर्फ भैया सामंत हे एकाच व्यासपीठावर येणार आहे त्यामुळे या कार्यक्रमाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय मात्र या निमित्तानं राजकीय समीकरणच बदलून जाणार आहे। याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे पॉलिटिकल ब्युरो भरत केसरकर। सिंधुदुर्गच्या राजकारणाला एक वेगळी कलाटणी मिळणार आहे। एकंदर जी राजकीय चित्र जे आहे ते दिवसेंदिवस बदलताना पाहायला मिळतात। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय नव्या पर्वाला 15 ऑक्टोबर पासून सुरुवात होणार आहे। महाराष्ट्राचे उद्योग मंत्री आणि सिद्धे गटाचे मातब्बर मंत्री उदय सामंत आणि भाजपचे माजी खासदार तथा प्रदेश सचिव निलेश राणे हे एकाच व्यासपीठावर येणार आहेत त्यामुळे या नवीन दोस्ती पर्वाची सुरुवात महाराष्ट्राला तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडामधून पाहायला मिळणार आहे। निमित्त आहे ते जे भाजपचे युवा नेते आणि युवा उद्योजक विशाल परब यांच्या वाढदिवसाचे। या वाढदिवसाचे निमित्त त्याने उदय सामंत निलेश राणे आणि किरण उर्फ भैया सामंत हे एकाच व्यासपीठावर येणार असल्याने महाराष्ट्रात या नव्या मैत्रीचे पर्व या निमित्ताने सुरू होणार आहे त्यामुळे एकीकडचे कट्टर विरोधक एकाच व्यासपीठावर येणार असल्याने तळकोकणातील राजकीय समीकरणे ज्या निमित्ताने बदलू जाणार आहेत। तुला एकंदर विचार करता विशाल परब यांचा वाढदिवस जो आहे हा 15 ऑक्टोबरला मोठ्या उत्साहात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये साजरा होतोय। या निमित्ताने बॅनरबाजी होल्डिंगबाजी करून विशाल परब यांनी धूम उडून दिलेले आहे। हा वाढदिवस मोठ्या उत्साहात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये साजरा होतो आहे आणि या निमित्ताने आज बॉडी बिल्डिंग स्पर्धाही सुरुवात होते। वाढदिवसाचे निमंत्रण जे आहे जे माजी खासदार निलेश राणे यांच्यासह उद्योगमंत्री उदय सामंत व त्यांचे बंधू किरण सामंत यांना दोघांनाही देण्यात आलेले आहेत त्यामुळे एकाच व्यासपीठावर राणे व सामंत बंधू हे कट्टर विरोधक मानले जातात ते एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत परंतु आता एकाच व्यासपीठावर येणार असल्यामुळे ही समीकरणे आता बदलण्यास सुरुवात होणार आहे। विशेषतः सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचा विचार करता भाजपची ताकद आहे ही ताकद या मतदारसंघातून वाढणार आहे तर कुडाळ मालवणमधून भाजपचे निलेश राणेंची ताकद वाढणार असून ते हा आपला बालेकिल्ला मजबूत करणार आहेत। रत्नागिरी जिल्ह्याचा विचार करता रत्नागिरीसह 5ही विधानसभा मतदारसंघात भाजप आणि शिंदे गटाची ताकद या निमित्ताने दुप्पट होताना पाहायला मिळणार आहे। निलेश राणे आणि उदय सामंत किरण सामंत यांच्या मैत्रीचे हे नवे पर्व या निमित्ताने सुरू होताना आपल्याला दिसेल। भाजपचे युवा नेत्यांनी उद्योजक विशाल परब यांचा 15 ऑक्टोबरला वाढदिवस असल्याने कुडाळ एसटी डेपो मैदानावर मोठ्या उत्साहात हा साजरा केला जाणार आहे। या कार्यक्रमाला माजी खासदार निलेश राणे असतील उद्योगमंत्री उदय सामंत असतील त्यांचे बंधुराज उद्योजक किरण उर्फ भैया सामंत असतील सांगोल्याचे दबंग आमदार शहाजी बापू पाटील असतील भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली माजी आमदार प्रमोद जठार यासह मान्यवर जे आहेत ते उपस्थित असणार आहेत। विशाल परब यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करून जी सूत्राने माहिती मिळते त्याप्रमाणे 5 ते 10 हजार लोक या वाढदिवसाला उपस्थित राहणार असल्याचे समजते। यावेळी भाजपचं शिंदे गट जोरदार शक्ती प्रदर्शन करणार असून शिंदे गटाचे दबंग उद्योग मंत्री उदय सामंत असतील निलेश डॅशिंग नेतृत्व भाजपचं निलेश राणे असतील भैया सामंत असतील हे काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिले आहेत। ते दोन्ही नेते मोठे घोषणा करण्याची शक्यता आहे कारण मैत्रीचे नवपर्व जे आहेत हे साऱ्याच कोकणवासियांसह अवघ्या महाराष्ट्राला बघायला मिळणार आहे त्यामुळे याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे। शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांची तोफ यावेळी धडाडणार असल्याने अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष या निमित्ताने त्यांच्याकडे लागून राहिलेलं आहे। दरम्यान निलेश राणे आणि उदय सामंत एकाच व्यासपीठावर येत असल्याने मैत्रीचं नवं पर्व सुरू होत असल्याने भाजपचं शिंदे गटामध्ये
आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं। यावेळी उदय सामंतांचे बंधू किरण उर्फ भैया सामंत उपस्थित राहणार असे आहेत। तर तिघांची मैत्री भविष्यात कशी आगळी वेगळी ठरून किमया करून दाखवू शकते हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। विशेषतः विशाल परब यांनी या तिघांना एकाच व्यासपीठावर आणण्याची आगळी वेगळी किमया करून दाखवल्याने भाजपच्या गोटात विशाल परब यांचं वजन जे आहे हे वजन वाढलेलं पाहायला मिळतं। राणे ह्या कार्यक्रमाला नेमकी काय घोषणा करतात आणि काय बोलतात, तर विशाल परब यांचे हे निलेश राणे जे आहेत ते कट्टर समर्थक मानले जातात। तर विशाल परब उदय सामंतांना मोठ्या प्रमाणात जे उपस्थित राहणार आहेत ते उदय सामंत असतील भैया सामंत हे काय शुभेच्छा देतात याकडे लक्ष लागून राहिलं आहे। तर राज्यभरातून मीडिया सुद्धा या मोठ्या का उपस्थितीत राहण्याची शक्यता आहेच। त्याबरोबर विशाल परब यांनी दोघांना एकत्र आणण्याची किमया केल्याने विशाल परब यांचे भाजपच्या दरबारी आहे जुली वजन वाढलेलं पाहायला मिळतं। त्यामुळे निश्चित निलेश राणे आपल्या शिष्यासाठी 15 ऑक्टोबरला विशेषतः विशाल परब यांच्यासाठी नेमकी काय घोषणा करतात याचं औत्सुक्य लागून राहिलेलं पाहायला मिळतं। महाराष्ट्राच्या दृष्टीने एक कालाटणी देणारी घटना आणि आजच्या दिवसातली सगळ्यात मोठी बातमी जी आपल्या हाती येते ते उद्योगमंत्री उदय सामंत बंधू आणि माजी खासदार निलेश राणे हे एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत आणि या ही किमया केली आहे ते याचे निलेश राणेंचे कट्टर समर्थक असलेल्या विशाल परब यांनी। त्यामुळे निश्चितच विशाल परब यांच्या या किमयामुळे भाजप दरबारी विशाल परब यांचं वजन निश्चितच वाढलं मानलं जातं। जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि लेटेस्ट अपडेट्स साठी बेल आयकॉन क्लिक करा।